नमस्कार। कोणत्याही जमिनीचा विशेषतः मोकळ्या जमिनीचा पुरेपूर वापर किंवा फायदा मिळायचा असेल तर त्याच्याकरता त्या जमिनीची मालकी आणि ताबा या दोन्ही गोष्टी निर्विवाद असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र दुर्दैवाने आपल्याकडे बहुतांश जमिनींसंदर्भात विशेषतः शेत जमिनी किंवा ज्या मोकळ्या जमिनी आहेत त्यांच्या संदर्भात मालकीचे हद्दीचे आणि ताब्याचे विविध प्रकारचे वाद आहेत। आता हे वाद निराकरण करण्याचे दोन प्रकार असू शकतात। एक तर समझोत्याने करार करून त्याची नोंदणी करणे किंवा दुसरा म्हणजे त्या संदर्भात न्यायालयीन कार्यवाही करणे। आता न्यायालयीन कार्यवाही करायची म्हटली तर त्याच्याकरता चिकार वेळ पैसा आणि श्रम खर्ची पडतात। त्याचप्रमाणे जर आपसात समझोत्याने करार करायचा म्हटला तर त्याच्याकरता सुद्धा त्या जमिनीच्या मूल्यांकनानुसार भरमसाठ मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी भरायला लागते आणि हे करणं शक्य नसेल तर ते वाद तसेच प्रलंबित राहतात, तसेच पुढे पुढे येत राहतात। हे लक्षात घेऊन आणि याच्यावर तोडगा काढण्याकरता म्हणून राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत सलोखा योजना जाहीर केलेली आहे। या योजनेनुसार ज्या जमिनींसंदर्भात एकाचा ताबा दुसऱ्याची मालकी अशा स्वरूपाचे वाद असतील आणि त्या व्यक्तींना आपल्यातले वाद समझोत्याने मिटवायचे असतील, नोंदणीकृत करार करायचे असतील, तर असे करार नाममात्र मुद्रांक आणि नोंदणी फी आकारून नोंदणी करता येणार आहेत। ज्या जमिनींसंदर्भात असे वाद आहेत त्यांच्याकरता ही योजना निश्चितपणे फायद्याची ठरेल। या योजनेचा विस्तृत तपशील अजून प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। जेव्हा याचा विस्तृत तपशील प्रसिद्ध होईल तेव्हा त्याची सविस्तर माहिती देणारा स्वतंत्र व्हिडिओ बनवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू। धन्यवाद।